अखिल भारतीय शतरंज महासंघ के तत्वाधान से एवं महाराष्ट्र शतरंज संघ द्वारा आयोजित महाराष्ट्र शतरंज महोत्सव 2023 का आयोजन नैवेद्यम नॉर्थ स्टार नागपुर में किया गया, जिसके तहत 1 जून से लेकर 9 जून तक शतरंज टूर्नामेंट का आयोजन किया गया है, जिसके विषय में जानकारी दी महाराष्ट्र शतरंज एसोसिएशन के अध्यक्ष परिणय फुके ने। इस टूर्नामेंट में लगभग 66 लाख रुपए के पुरस्कार वितरित किए जाएंगे, जहां 750 खिलाड़ी सहभागी होंगे। इंटरनेशनल ग्रैंड मास्टर टूर्नामेंट मध्ये ही जी टूर्नामेंट आहे ही तिसरी महाराष्ट्र मध्ये तिसरी अशी टूर्नामेंट आहे जी आपण मी अध्यक्ष असताना ही महाराष्ट्र मध्ये घेतलेली आहे। पहिली टूर्नामेंट मुंबईला झाली, दुसरी पुण्याला झाली आणि तिसरी ही नागपूरला आपण यावर्षी करणार आहे। 1 जून 2023 ते 9 जून 2023 पर्यंत चालणारी ही 9 दिवस चालणारी टूर्नामेंट आणि इथे मोठ्या प्रमाणात आपल्याला इंटरनॅशनल लेवलचे देश नॅशनल लेवलचे सगळे प्लेयर्स आपल्याला इथे इथे आपल्याला त्यांच्यासोबत हे कर आपल्याला मिळणार आहे बघायला, त्यांचं सगळं मॅचेस टूर्नामेंट बघायला मिळणार आहे। इथे पीटर जी आहेत नायजल शॉट आहे, विदित गुजराती आहे, रौनक आहे आणि या प्रकारचे अनेक प्लेयर्स जवळपास 16 कंट्रीजमधनं प्लेयर्स येणार आहेत आणि उद्यापासनं याचं इनॉग्रेशन होऊन या टूर्नामेंट सुरू होणार आहे। इनॉग्रेशनला आधी राज्यपाल महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय येणार होते, पण राज्यपाल महोदयांचं काही वैयक्तिक कारणास्तव ते येणार नाही, ते 9 तारखेला येणार आहे आणि फडणवीस साहेबही त्यांच्यासोबत 9 तारखेला येणार आहे आणि उद्या चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, गिरीश महाजन साहेब स्पोर्ट्स मिनिस्टर, एक्सपोर्ट्स मिनिस्टर सुनील केदार, मेंबर ऑफ पार्लमेंट राज्यसभा अजिजी संचेती हे 14 गेस्ट राहणार आहे आणि बाकी हे 4 आज जे आलेले आहेत जवळपास पूर्ण याच्यात पूर्ण प्लेयर्स राहणार आहेत। नाही टीम नसतात प्लेयर्स, तर 20 महिला आहेत। ग्रँडमास्टर 1 आहे, इंटरनॅशनल ग्रँडमास्टर मला वाटते 15 आहे। ते प्राइजेस आपण देणार आहे 10 ग्रँडमास्टरसाठी 10 लाख आणि ग्रँडमास्टर करता 25 लाख, ग्रँडमास्टरसाठी 25 लाख आणि बाकी चॅलेंजर करता 21 लाख आणि बाकी 10 लाख। NBC News के लिए राजकुमार मोहड़ के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।